now we will start acid rains. Okay, what the acid rain is, why acid rain falls, okay, in a particular region. So before studying the acid rain, we will see the pH scale. A pH scale, तो आपको मालूम है कि pH scale क्या रहती है. Suppose कोई liquid है और liquid का अगर pH 7 है, इसका मतलब वो liquid neutral, neutral का property का होता है. Okay, आणि जशी जशी त्याची जी pH scale वर suppose value 7 पेक्षा कमी कमी होत जात असेल, तर त्याचे acidic nature वाढत जातं. आणि न्यूट्रल पासून जर सपोज 7 पेक्षा जास्ती जर व्हॅल्यू वाढत असेल पीएच स्केल वर, तर त्याची बेसिक प्रॉपर्टी वाढत जाते. ओके, तिथे डिफरंट जे स्केल आहे त्या स्केल वर दाखवलेलं आहे की 7 आहे म्हणजे वॉटर काय न्यूट्रल आहे. ओके, न्यूट्रल आहे. त्यानंतर 7 पेक्षा कमी होत असेल तर ऍसिडिक नेचर वाढत जाते. 7 पेक्षा जर जास्त पीएच स्केल त्याची वाढत असेल लिक्विडची, तर ते बेसिक नेचर त्याचं वाढत जातं. ओके, सो दिस यू हॅव टू रिमेंबर. देन इंट्रोडक्शन, इंट्रोडक्शन ऑफ एसिड रेन. द प्रेसिपिटेशन इन द फॉर्म ऑफ रेन्स, स्नो, ड्यू मे ब्रिंग बैक द एसिड सेंट थ्रू द फ्यूम्स ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ इज नोन एज एसिड रेन. आता काय होतं, ऍक्च्युली जो ढगांमधनं किंवा क्लाउड्स मधनं जे रेन फॉल होतो, तो रेनफॉल जो असतो ऍक्च्युली जर आपण आयडियली विचार केला तर दॅट रेन, द पीएच ऑफ दॅट रेन शुड बी 7. म्हणजे ते काय असतं, न्यूट्रल वॉटर असतं, ऍक्च्युली डिस्टिल्ड वॉटर असतं. इट इज ऑल्सो कॉल्ड डिस्टिल्ड वॉटर. आणि ते वॉटर ऍक्च्युली इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. डिस्टिल्ड वॉटर इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्याचा पीएच हा एक्झॅक्टली 7 असतो आयडियल केसमध्ये. पण होतं काय की जेव्हा हे ग्रीन हाऊस गॅसेस इमिट झालेले असतात आणि ते वातावरणामध्ये अक्युमुलेट झालेले असतात, ओके, वातावरणामध्ये काय असतात ते ॲटमॉस्फिअरमध्ये अक्युमुलेट झालेले असतात, आणि हे गॅसेस काय करतात, अर्थच्या तो जो प्रेसिपिटेशन झालेलं असतं त्यांचं, प्रेसिपिटेशन म्हणजे ते काय झालेलं असतं, अक्युमुलेट झालेलं असतं, साचलेले असतात. ओके, द प्रेसिपिटेशन इन द फॉर्म ऑफ रेन, स्नो, स्नो जो असतो, त्यानंतर ड्यू ब्रिंग्स बॅक द ऍसिड. मग त्यामधनं काय होतं, हे जे ऍसिड आहे ते त्या पाण्यामधनं, जे पाऊस असतो त्या पावसामधनं, तो त्या पावसाचा जो पीएच असतो तो 7 न राहता तो 7 पेक्षा कमी होतो. आणि 7 पेक्षा कमी होतो मग ते आभाळातून पडणारा जे पाऊस आहे, ढगातून पडणारा जो पाऊस आहे तो ऍसिडिक नेचरचा होतो. आणि त्यालाच काय म्हणतात मग, ऍसिड रेन. ऍसिड रेन म्हणजे काय, ढगातून ऍसिड नाही पडत, जे पाऊस, जो पाऊस ढगातून पडतो, ओके, तो थोडासा ऍसिडिक नेचरचा असतो, त्याचा पीएच एक्झॅक्टली 7 नसतो. आणि असं का होतं, कारण की ऍटमॉस्फिअरमध्ये हे जे गॅसेस आहेत ते ॲक्युमुलेट झालेले असतात, स्नो, ड्यू, आणि त्याच्यामुळे ते पाणी हे ऍसिड होतं. ओके, द नॉर्मल पीएच व्हॅल्यू ऑफ द रेन वॉटर शुड बी 7. रेन वॉटरची जी नॉर्मल पीएच व्हॅल्यू ही किती असायला पाहिजे, 7. म्हणजे ते डिस्टिल्ड वॉटर असायला पाहिजे, प्युअर न्यूट्रल वॉटर असायला पाहिजे. वेन दिस ऍसिड गेट मिक्स्ड अप विथ द रेन वॉटर, द पीएच व्हॅल्यू इज रिड्यूस अप टू 3 टू बी कॉल्ड एज ऍसिड रेन. मग काय होतं, हे जे ऍसिड्स असतात डिफरंट, ते ऍसिड काय होतात, जे अक्युमुलेट झालेले असतात, प्रेसिपिटेशन असतं त्यांचं ऍटमॉस्फिअरमध्ये, ते त्या ढगांमध्ये त्या वॉटर मॉलिक्युल सोबत ते काय करतात, त्यांचं रिॲक्शन होते, आणि त्यामुळे जो पडणारा पाऊस असतो तो थोडा ऍसिडिक नेचरचा असतो, त्याचा पीएच हा 3 पर्यंत रिड्यूस होतो. म्हणजे 7 पासून 3 पर्यंत, म्हणजे 4 पर्यंत त्याचा पीएच येतो. आणि तो पडणारा जो पाऊस असतो त्याचं नेचर हे ऍसिडिक असतं, अँड दॅट इज कॉल्ड एज ऍसिड रेन. ओके, देन नेक्स्ट, जनरली द रिजन्स हॅव्हिंग मोर केमिकल इंडस्ट्रीज ऑब्झर्व ऍसिड रेन. ज्या रिजन मध्ये केमिकल इंडस्ट्री जास्त असतात, त्या केमिकल इंडस्ट्री मधून जो जे ऍसिड्स हे त्या चिमणीमधून बाहेर गेलेले असतात ऍटमॉस्फिअरमध्ये, आणि त्या पर्टिक्युलर रिजन मध्ये ऍसिडचं प्रमाण जास्त असतं वातावरणामध्ये, त्या पर्टिक्युलर रिजन मध्ये ऍसिड रेन जास्त पडतो, किंवा त्या रिजन मध्ये पडणारा जो रेन आहे त्याचं ऍसिडिक नेचर हे जास्त असतं. देन सोर्सिंग ऑफ ऍसिड इन द रेनफॉल. पावसामध्ये ऍसिडचं सोर्सिंग कसं होतं, म्हणजे पावसामध्ये हा ऍसिड कसा मिसळतो. द फ्युम्स ऑफ द सल्फ्युरिक ऍसिड. आता कुठले कुठले ऍसिड्स असतात, फ्युम्स ऑफ द सल्फ्युरिक ऍसिड, म्हणजे सल्फ्युरिक ऍसिडचे जे काही फ्युम्स असतात, ज्याला आपण धूर वगैरे म्हणतो. देन नायट्रिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे ज्याला आपण सल्फ्युरिक ऍसिड आहे, नायट्रिक ऍसिड, ओके, एन एच
नायट्रोजन डायऑक्साइड झालं किंवा जे ज्याला ज्यामध्ये नायट्रोजन असतो त्यांना ज्याच्यामध्ये सल्फर असतो असे जे ऍसिड्स आहेत H2SO4 झालं त्याच्यानंतर डिफरंट HCl झालं हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड हायड्रोक्लोरिक ऍसिड दिलेलं आहे ओके हायड्रोक्लोरिक म्हणजे ज्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन असतो सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 SO4 दीज आर द सल्फ्युरिक ऍसिड त्यानंतर नायट्रिक ऍसिड ज्यामध्ये नायट्रोजन असतो ओके NO2 वगैरे नायट्रिक ऍसिड ज्यामध्ये HCN म्हणतो आपण त्याला हायड्रोजन सायनाइड वगैरे असतात अँड हायड्रोक्लोरिक ऍसिड इमिटेड थ्रू द केमिकल इंडस्ट्रीज हे जे डिफरंट आहे सल्फ्युरिक ऍसिड नायट्रिक ऍसिड अँड हायड्रोक्लोरिक ऍसिड इमिटेड थ्रू द केमिकल इंडस्ट्रीज द रिलीज ऑफ द प्रकर्सर्स ऑफ ऍसिड्स लाईक सल्फर डायऑक्साइड अँड नायट्रोजन ऑक्साईड गेट कन्वर्टेड इन टू द ऍसिड्स बाय द सेकंडरी ऍक्टिव्हिटी त्यामध्ये डिफरंट रेडॉक्स रिएक्शन वगैरे असतात तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकले असेल या रिएक्शनमुळे काय होतं दॅट रिलीज ऑफ दिस प्रिकर्सर्स ऑफ ऍसिड लाईक सल्फर डायऑक्साइड SO2 देन नायट्रोजन ऑक्साईड NO2 और NO गेट कन्वर्टेड इन टू द ऍसिड्स बाय द सेकंडरी ऍक्टिव्हिटीज when the air having such acids in gases form get saturated by the water vapor mule tyanche saturation hota when the relative humidity reaches to 100% the rainfall brings back this acid cha ani tyanchi humidity acid chi humidity jeva 100% hote mhanje te dhaga je clouds astat te tyanchi jeva clouds ite form hotat fumes cha tyache je fumes astat acid che ऍसिडचे फ्युम्स जेव्हा त्या क्लाउडची त्यांची जी ह्युमिडिटी सेम होते त्यावेळेस त्यांची रिएक्शन होते रिएक्शन झाल्यानंतर मग जो ढगातून पडणारा पाऊस हा ऍसिडिक नेचरचा असतो सो व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ ऍसिड रेन इट डॅमेजेस द व्हेजिटेशन जे पिकं वगैरे असतात त्याचं डॅमेज होतं इन द रिसेंट इयर्स इट हॅज बीन ऑब्झर्व दॅट इन द हायली इंडस्ट्रियल रिजन ऑफ वेस्टर्न युरोप मोर दॅन 30% ऑफ द फॉरेस्ट आर लॉस ड्यू टू द केमिकल ऍक्शन ऑफ दिस ऍसिड रेन जर असे ऍसिड मध्ये रिएक्शन होत असेल पावसाचं पाणी जर ऍसिडिक नेचरचं असेल तर त्याच्यामुळे ऑब्व्हियसली पिकं हे खराब होणारच त्यानंतर द सर्फेस अँड ग्राउंड वॉटर ऑल्सो गेट अफेक्टेड बाय द ऍसिडिक वॉटर्स बघा पिकं जे असतात पिकं पण काय होतं ऍसिड रेनमुळं अफेक्ट होतात अँड पिकं ते अफेक्ट होतात पण सर्फेस वॉटर आणि ग्राउंड वॉटर जे असतं सर्फेस वॉटर म्हणजे नद्यांमधलं वॉटर त्यानंतर जे काही तलाव असतात पॉन्ड्स असतात ते वॉटर त्याला सर्फेस वॉटर म्हणतात आणि ग्राउंड वॉटर म्हणजे जे काही स्प्रिंग्स असतात किंवा आपले बोरवेलमध्ये जे आपल्याला पाणी लागतं किंवा वेलमधलं पाणी असतं विहिरीतलं ते दॅट इज कॉल्ड द ग्राउंड वॉटर ऑल्सो गेट्स अफेक्टेड बाय द ऍसिडिक वॉटर अँड द ऍक्वा लाईफ इन द सर्फेस वॉटर इज रिड्यूस आणि ऍसिड जास्त जर पाण्यामध्ये ऍसिड जास्त असेल तर ऑब्व्हियसली जे ऍक्वा लाईफ असते फिशेस असतात स्टार फिश असतात यांचं प्रमाण काय होते कमी होते ते ऍसिडमुळे त्यांची लाईफ काय होते डेंजरमध्ये येते आणि ते त्यामध्ये लॉस्ट होतात वेन द ऍसिड रेन वॉटर पर्क्युलेट्स थ्रू द सॉइल पीएच ऑल्सो रिड्यूस टू 3 to 4 बघा जर ते शेतीच्या जमिनीमध्ये म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचे जर ते जमिनीवर जेव्हा ते ऍसिड रेन पडतो ते जमिनीचा जे माती असते सॉइल असते त्या सॉइलचा पण पीएच काय होतो 3 to 4 पर्यंत रिड्यूस होतो दिस अफेक्ट्स द फर्टिलिटी ऑफ द सॉइल याच्यामुळे काय होते जी फर्टिलिटी असते सॉइलची ती पण काय होते कमी होते ओके देन नेक्स्ट द ऍसिड रेन अफेक्ट्स द ह्युमन बीइंग बाय क्रिएटिंग स्किन इरिटेशन जर तो ऍसिड रेन मध्ये आपण भिजलो आपल्या अंगावर जर तो ऍसिड रेन पडला तर ऑब्व्हियसली आपल्या स्किनला इरिटेशन होतं द लँड ॲज वेल ॲज द वॉटर इकोसिस्टम गेट अफेक्टेड बाय दिस ऍसिड रेन ओके लँड आणि वॉटर इकोसिस्टम काय होतं त्याने अफेक्ट होते so these are the different causes of this acid rain okay we have seen the sources of acid rain first of all we have seen what is acid rain what acid rain means then what are the causes of acid rain and then what are the effects of acid rain then next measures to control the acid rain ata tyachyavar the remedies kay ahet by using the equipments at the source which can reduce the emission of sulfur dioxide from the industries काय करू शकतो आपण इंडस्ट्रीमध्ये असे काही रूल्स वगैरे आपण त्यांना जे रूल्स सेटअप करू शकतो
की ज्यामधून असे काही इक्विपमेंट्स आपण डिझाईन करू शकतो, यूज करू शकतो ॲट द सोर्स विच कॅन रिड्यूस द इमिशन ऑफ सल्फर डायऑक्साईड SO2. ओके, याचं इमिशन आपण रिड्यूस करू शकतो फ्रॉम द इंडस्ट्रीज बाय युजिंग लो सल्फर सल्फर कोल. इमिशन ऑफ SO2 कॅन बी रिड्यूस. ज्या कोलमध्ये कमी सल्फर आहे असा कोल जर आपण यूज केला तर SO2 इमिशन कमी होईल. रिप्लेसिंग कोल बाय नॅचरल गॅस. जर कोलचा वापर कमी करता आपण जर नॅचरल गॅसचा उपयोग वाढवला, वापर वाढवला, इफ यू इन्क्रीजेस द नॅचरल गॅस इन्स्टेड ऑफ कोल देन वी कॅन रिड्यूस द इमिशन ऑफ सल्फर डायऑक्साईड. सल्फर डायऑक्साईड इज द मेन रिझन फॉर द ऍसिड रेन, टू कॉज ऍसिड रेन. ओके, देन नेक्स्ट बाय रिड्यूसिंग यूज ऑफ प्रायव्हेट व्हेकल्स द इमिशन ऑफ गॅसेस कॅन बी रिड्यूस. जर आपण प्रायव्हेट व्हेकल यूज केले आणि जर पब्लिक ट्रान्सपोर्टेशन यूज केलं तर ऑब्व्हियसली जे सल्फर डायऑक्साईडचं जे इमिशन आहे सायलेन्सरमधून वगैरे होतं ते कमी होईल. रिप्लेसिंग द कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस लाईक थर्मल पॉवर बाय नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस लाईक सोलार, विंड एनर्जी, टायडल एनर्जी. सोलर म्हणजे सनरेज पासून येणारी, वाईंड म्हणजे हवेपासून पानचक्की वगैरे त्यामधून निर्माण होणारी एनर्जी. टायडल एनर्जी मीन्स इट इज जनरेटेड ड्यू टू द वेव्स ऑफ द सी. समुद्रावरच्या ज्या लाटा असतात त्याच्यामधून ती जनरेट होते. कॅन रिड्यूस द इमिशन ऑफ गॅसेस. याच्यामुळे काय होईल, गॅसेसचे इमिशन कमी होईल, रिड्यूस होईल, अँड विच कॉज द म्हणजे अशा गॅसेसचे इमिशन कमी होईल की ज्यामुळे ऍसिड रेन होतो. सो बाय युजिंग दिस नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस कॅन reduce the acid rain. Okay, so these are the different remedies to reduce the acid rain. Our next topic is depletion of ozone layer, that we will see in our next lecture. Okay, if you have any doubt in this you can ask. So here you can see this acid rain, different images of acid rain, how it affects the crop, how it affects the different trees, sea water. This industrialization just tha ithe tumhi ya image madhe baghu shakta. You can see here industry madhun SO2 NO2 emit hoto, then dry deposition, then particulates je astat, particles je astat te kay hotat, te gases madhe mix hotat. tyanantar SO2 cha H2SO4 madhe convert hoto, NO2 cha HNO3 मध्ये कन्वर्ट होतं. मग हे काय, आता SO2 हा गॅस झाला, त्याचं कन्वर्शन H2SO4 मध्ये झालं, म्हणजे गॅस इज कन्वर्टेड इन टू द लिक्विड. त्यानंतर इथे NO2 होता, त्याचं कन्वर्शन HNO3 मध्ये झालं. हे HNO3 लिक्विड आहे, तर मग ते लिक्विड आहे म्हटलं ते ऑब्व्हियसली पावसासोबत खाली पडतं. वेट डिपॉझिशन, रेन, स्नो, ओके, हे काय होतात, खाली पडतात, अँड दॅट इज नथिंग बट ऍसिड रेन. सो इंडस्ट्रियलायझेशन रिड्यूस करणं हा त्याच्यावर उपाय आहे. इंडस्ट्रियलायझेशन मधून जे गॅसेस इमिट होतात त्याच्यावर कंट्रोल असला पाहिजे. हिअर ऑल्सो यू कॅन सी NOx, मतलब एक्स मतलब इट शुड बी NO, इट शुड बी NO2, NO3, देन दिस VOC, NOx, ड्राय डिपॉझिशन, गॅसेस पोल्युटंट इन ॲटमॉस्फिअर. ओके, सी दीज आर द इफेक्ट्स ऑफ ऍसिड रेन. ताजमहाल जे आहे, ताजमहालचा जो मार्बल आहे ते पण ऍसिड रेनमुळे खराब होते. बिकॉज देअर आर लॉट्स ऑफ केमिकल इंडस्ट्रीज इन आग्रा सिटी, त्यामुळे काय होतं, आग्रामध्ये ऍसिड रेनचं प्रमाण जास्ती आहे. त्यामुळे जे ताजमहालचं जे मार्बलनं बनलेलं आहे तर ताजमहाल पण ऍसिड रेनमुळे खराब होतो. दीज आर द कॉजेस ऑफ ऍसिड रेन. मेट्रो सिटीजमध्ये याचं प्रमाण जास्त असतं, जिथं केमिकल इंडस्ट्रीज जास्ती आहे. इवन इन औरंगाबाद लॉट्स ऑफ केमिकल इंडस्ट्रीज आर देअर. दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ ऍसिड रेन. हे गॅसेस इमिट होतात, गॅसेस इमिट झाल्यामुळे काय होते, वॉटर पार्टिकल सोबत त्यांचे रिएक्शन होते आणि ते गॅसेसचे कन्वर्शन लिक्विड मध्ये होतं आणि ते खाली पडतात ऍज अ ऍसिड म्हणून. दॅट इज नथिंग बट अ ऍसिड रेन. आणि ऍसिड रेनमुळे मग फर्टिलिटी बी काय होते, सॉइलची कमी होते, सॉइलची फर्टिलिटी कमी होते. त्यानंतर ते वॉटरमध्ये मिक्स झालं की ॲक्वालाईफ पण त्यांना अफेक्ट होते, ते जे मासे वगैरे असतात ते मरतात त्याने.
त्यानंतर जमिनीची फर्टिलिटी कमी झाल्यानंतर जे क्रॉप आपण जे त्यात पिकं वगैरे पिकवतो, कुठली जे समज त्यात क्रॉप असेल, त्या क्रॉपमध्ये ऑब्व्हियसली ते ॲसिड जाणार, आणि ते क्रॉप किंवा ते फ्रूट्स असेल किंवा ते भाज्या वगैरे असतील त्या जर आपण खाल्लं तर ते ॲसिड आपल्या शरीरामध्ये जाणार आणि त्यामुळे हेल्थ प्रॉब्लेम पण क्रिएट होणार. सो दिस इज अ सायकल ॲक्च्युली. सो ॲसिड रेन इज व्हेरी डेंजरस. वी शुड मेंटेन द पोल्युशन फ्री ॲटमॉस्फिअर. वी शुड स्टॉप द इमिशन ऑफ द सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड मॉलिक्युल्स फ्रॉम द इंडस्ट्रीज. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द ॲसिड रेन.